कोकण चंदेल चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललो गावी, तुमचं लग्न आहे ना तर गावाला चाललो. तर चला आता आमची सगळी मंडळी आले, मी बोलले ना आपल्याला 2 दिवसातच गावी जायचं आहे. तर इकडे आता आमची सगळी मंडळी आहे, आमचं सामान बघा पाहू शकता किती सामान आहे इकडे. म्हणजे आमच्या घरातल्या ज्या 20 सीट आहेत ना त्या या गाडीमध्ये, आणि सगळेजण एकत्र जायचा प्लॅन केला आम्ही लोकांनी. सो आता एवढं सामान आहे, म्हणजे सामान बघायला तुम्ही भाई 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 आमच्या वाटतं आमच्याच सामानाने गाडी भरणार आहे. सो गाडीमध्ये आम्ही सगळेजण आहोत, आता आले की तुम्हाला सांगतो. आता जोपर्यंत इकडे दिसतात तोपर्यंत एवढे इकडे आता आम्ही सांगायला आलेलो. हां चलो, आता वाजले आहेत 11:15 झालेत. आणि आता आज आम्ही नाही जातो, प्रायव्हेट गाडीने डायरेक्ट आमच्या गावात जातं, म्हणजे सामान वगैरे कसं डायरेक्ट घरीच जाईल. ते आपल्यासाठीच आहे का गाडी? पाहू शकता इकडे आता आमची गाडी आलेली आहे. आणि इकडं तर सामान सगळं, तर गाडीमध्ये आपलं तिकीट टाकतो, इकडे सगळं सामान आहे सगळं टाकतो. आता बॅगेत भरपूर सामान आहे सगळ्यांचं, आमची पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली अशी. आत्ता आम्ही ना सगळे गाडीमध्ये बसलेलं आहोत, सर्व असं सामान ठेवला वरती असा, आणि बाकीचं आहे तर वरती ठेवलं. आणि चला अशी सगळी आमचीच फॅमिली आहे. ऋतू कमी झाला सामान ठेवून आपला? सामान खूप आहे, खूप आहे. गाडी निघाली गणपती बाप्पा मोरया. चला तर आता आमची गाडी सुटलेली आहे. मी गावी आलेले आहे, कारण गावी आमची गाडीने सकाळी लवकर आली पहाटे, त्यामुळे काही सूट वगैरे काही केला नाही, काळोखातून आले तेव्हा पटकन आले. म्हणून आता संध्याकाळ झाली, आता वाजले 5. आणि आमच्याकडे तर नवरीला चुडा भरायचा आहे, तर बांगडेवाले आलेले आहेत. तर आता पाहूया इकडं, तर इकडे तर इकडे बघा पाहू शकता असे आमचे बांगडेवाले मामा आलेले आहेत. आणि गावच्या ठिकाणी इकडे जाऊ बाई, आणि जाऊ बाई इकडे बांगड्या भरतात, हे बघा चुडा भरतात. आणि गावच्या ठिकाणी कसं आमचा मुंबईला कसं आपण दुकानात वगैरे जाऊन भरतो ना, तर गावच्या ठिकाणी ना असे बांगडेवाले असे पेटीमध्ये सगळं सामान घेऊन बांगडे वगैरे सगळं काय. हे बघा इकडे मावळमाळी सुद्धा आहेत, हे मोत्याचे सुद्धा आहेत. हे बघा गावी गावी पण भेटतात खाली, मस्त अशा बांगड्या आहेत, नेकलेस आहेत. हे बघा तर आता आमच्या नवरीला सुद्धा मागतात ना, आमचे ताई इथं चुडा भरतात. हे बघा सगळ्यांचा नंबर लागला आहे. भाऊजी आलात मामांकडे नेकलेस बघा किती भारी आहे एकदम. हे बघा मामा किती लाव हा नेकलेस? 200 रुपये बघा, सोन्यासारखा. आणि झुमके आहेत इथं, छान छान झुमके पण आहेत बघा, छान छान झुमके आहेत. मुंबईला तर आपण पाहिलेत, पण आमच्या गावच्या कोकणातले असे येतात गावी आमच्या विकायला. तर इकडं आता आमच्या सगळ्यांच्या असे बांगड्या भरणं चालू आहे. आता आमच्या आई भरतात बांगड्या. मुंबईशी तर आम्ही आलो बांगड्या भरून, पण आता गावी असं चुडा भरतात ना, शास्त्र असतं ना 5 जण, म्हणून आम्ही आता भरतो. कवी पण आमची भरून आली, पण आता भरते. आता कवीसुद्धा बांगड्या भरते. सगळे आता आम्ही बांगड्या भरून झाले, तर नवरी बाकी राहिले, नवरीला भरायचे. ऋतू तुला पण भर. मस्त आमच्या इथं नवरीचा चुडा असता. तुझी मेहंदी दाखव तुझी. आता तरी बघा काल मेहंदी काढलेली आहे, आम्ही मुंबईला होतो लेट आली. वाव छान अशी मेहंदी काढलेली आहे. वाव संकेतची बायको शेनाळेकर. आणि छान अशी मेहंदी काढलेली आहे संकेत, बघा मस्त नाव काढलेलं आहे बायकोनी, संकेतची बायको. मस्त अशी मेहंदी छान काढलेली आहे. आणि इकडे सुद्धा पाहू शकता मेहंदी मंदी छान असं नाव काढलेलं आहे. छान मेहंदी काढलेला, आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे, मस्त एकदम एक नंबर. चला आता चुडा भरूया, नवी आमचे मस्त तयार झाले. त्याच्या
बस भरपूर जा छान मस्त मस्त छान चुडा भरून झालेला आहे आणि सगळ्यांचा झालाय चुडा भरून आता वाजले किती आमचा भरता भरता सवा सवा वाजले असे वरती किती अशी करू अशी राहतो माझं असं काढलं चुडा तर भरून झाला आमच्या इकडे यजमानी आता चालले आहेत गावात म्हणजे आमंत्रण करू आहे सगळ्यांसाठी तर ते पत्रिका घेऊन गेले आणि आता नवरी आमची चालली देवाच्या पाया पडाय बस बांगड्याला मामा आता बांगड्या वगैरे भरला मामा आता कुठे जाणार हो तुम्ही चिंचगडला जाणार बाईक बाईक आणल्यात की बाईक आणि प्रवास लांबचा आहे ना मांडव कापडने चालू आहे बघा सगळीकडेच चालू आहे सगळीकडे इकडे व्यवस्थित बांधा सुटला नाही पाहिजे हा बॉडी गार सुटला नाही पाहिजे व्यवस्थित बांधा हा काय चाललंय रे तू नीला तरी बघा छान असे डिझाईन करते आमच्या कवीच्या नकली बघा भारी काढलेले एक नंबर काढ बघू कोणाला काढायचं असलं तर तिचा फोन नंबर आम्ही मेन्शन करणार आहोत तिला कॉन्टॅक्ट करा रे तू तर घेशील ना ऑर्डर आली तर इकडे पाऊस लागता पूर्ण अशी बॅगच सगळी भरून आणलेली आहे काय त्याच्यातलं सगळं असू दे पूर्ण बॅगच बघा त्याचे दोघींचा चाललं काय राम राम तर माणसं सगळी बिझी आहेत आज इकडे बघा आजचं जेवण आहे म्हणजे आज आम्ही आलो ना सकाळी तर दुपारी काय दाखवलं नाही मिळालं आम्ही बाहेर गेलेली आणि इथं मसूर डाळ अशी फेवरेट आमची गावची तर इकडं बघा सोल्याची भाजी अशी बनवलेली आहे मस्त असं छान कलर आलेला आहे पाहू शकतं आणि इकडे ही आमच्या गावचे फेवरेट वत्तल वत्तल बोलतात कुणाला माहिती असेल कोकणाचे लोक असतील त्याला सुकटीचे वत्तल बोलतात पूर्वीच्या काळी ना अशी लय वत्तल बनवायची ना त्यानं वत्तल चिंचेची कढी ना मस्त झालेली आहे आणि इकडे हा भात इकडे भात गोळी डाळ बघा गोळी डाळ बनवलेली हा इकडे आमच्या तांदळाच्या भाकऱ्या ह्या बघा मस्त आणि इकडे तांदळाच्या भाकऱ्या मस्त काळो खाय आता वाजले तर न वाजले ना न वाजले आणि तिकडे ते बाबू आणि बेबी हाय हे नाव काय तुमच्या बघा इकडे मस्त पैकी तांदळाच्या भाकऱ्या वाजल्या 50 भाजल्या फक्त बसल्या तिथं दादा गावचा बटन बोलू जेवायला बघा दादा काय काय रे जेवायला ते मसूर डाळ आहे गवार माकरी आणि डावाद काय रे तू तुला भाकरी पाहिजे काय भात देत सगळे आमच्या मंडळाशी जेवायला बसले हा कोण आता विसरतेस तू अरे नाही भाताला तू काढवा गोलू बघा आमचं गोलू लय खुश आहे कसं आहे जेवण मग जेवण कसं आहे मस्त एक नंबर आले इकडे दीदी आणि इकडे आई बाबू नाव काय सांग रिहू तुला काय